आता बघ तुम्हाला पप्पा मात्रा उच्चार निघालात आणि सावकाराचं कर्ज कधी उडत नसत. अजगर शेठ, अजगर मी माझ्या मुलींच्या लग्नासाठी तुमच्याकडून 2 लाख रुपये घेतो, पण त्याच्या बदल्यात माझी 2 एकर जमीन मी तुम्हाला वाटायला दिली. 1 लाख रुपये थोडासा जमिनीचा तुकडा तो विकेन आणि तेही पैसे तुमचे चुकते करून टाकेन. उरे जाणार किती वेळा आहे तर भाऊ करू. अरे तुमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यासाठी तर आम्ही या गावात आहो. नाही तुला जमीन विकण्याची काही गरज नाही. अरे आम्ही तुला इनपू देणार नाही. अरे वेड्या, मी माझं कर्ज वसूल करणार की ते माझ्या पद्धतीनं. अजगर शेठ, अरे का म्हणून सापासारखा गोरगरिबाच्या पाठीमागे लागलाय साधू? काय तुझा असा आम्ही गुन्हा केलाय? एक मात्र लक्षात ठेव, पैसे तर तुला मिळणारच नाही, पण 1 रुपया तुझ्या खतो मारा देणार नाही. काही करायची ती करून. अरे किती सुंदर बोलला असतो. कर्ज देता येणार नाही, देऊ नको. अरे विड्या, आम्हाला कर्ज द्यायचं कळत आणि ते परत हिसकावून द्यायचं सुद्धा कळत. या खेळद्या संताजीला मारून मारून बेदम करा. त्या मोठे महाराम घोराला काय याच्या डोळ्यासमोर या गुलाबी कळीला पुष्करणार आहे मी. पकडा हा घोरा. अरे सोडणार नाही, घाबरू नको. तुझ्या बाबाला सोडणार आहे ना मी, कारण तुझ्या बाबानं माझ्याकडून कर्ज घेतलंय ना. त्या कर्जाची परतफेड हे गुलाबी बाकरा मी तुझ्याकडून करून घेणार आहे. माझ्या वाटे जो आड येतो त्याला मी कायम चाडवा करतो. आपलं काम खरं, सगळे काम खरा. हा गाव जागा व्हायच्या आत गावाच्या बाहेर पडा, परंतु गावातून बाहेर पडताना गोळीबार करत बाहेर पडा म्हणजे काम करायला वाटेल.
की संता जिच्या खराब करोड़े कोराणे जरूर टाकून या बाईले करता फूल दिला कामाचा मोबदला मिळाला काय काबोचा मंगाई गाठायची सगा कामाला अक्षराचा इशारी मिळता शिक्षणाच्या नावानं भोकळा तरी आठवड्या शिपाई वेळ तोडा वाजून होतोय मोकळा म्हणून म्हणतो तोडा हातोय दणदण आरोग्य ठरलं काय तुझं आता शिक माझा जीव भांडत पडला कारण माझा जीव विचार चढला म्हणून माझा पाळीव पोपट याच्या पिंजऱ्यात सोडला का तुझ्या बापच लगीन आहे का तुझी आई जिथे असते ना तुझ्या आई बरोबरच केलं असतं माझ्या बापचं लगीन अरे हात गिरी जरा धंदा सुरू केला त्याचा मूर्त काढलाय मी हात गिरी म्हणजे काय भांडत अरे लाईट वरच्या दळलेल्या धान्याला म्हणावाशी चव लागत नाही त्याचा कोंडा बी नीट पडत नाही पण हाताने दळलेलं धान्य तसं कसदार चवदार लागतं म्हणून त्याला मी हात गिरी हे नाव दिलंय तुझ्या हात गिरीचं बोलणार कोणाला बोलवलं ते आपल्या गावचं नाही का दारू फॅक्टरी वाल आजकाल शेठ ते त्यांचा कुठ्ठा माझ्या जात्यात मारून त्याला कशाला बोलवायचं आम्हाला बोलवलं असतं आम्ही आमचे खुटे घेऊन आलो असतो त्यांचा पिवर सोन्याचा कुट्टा माझ्या चांदीच्या पीठ पाडणार आहे उगच नाही म्हणून म्हणते मार कुट्टा पाड पिट्टा अगोदर मारील खुट्टा नंतर पाडील पिट्टा नंतर काढील काटा कारण तरण्यापूर्वी बाबा हा तुला भट्टा समजा ठावायला शाळेमध्ये माझ्या घराशी जाणे सुचले भाई देवबळे त्याला मास्तरीची नोकरी दिली आणि तिचा ते वाट पोरगा गेलास त्या दारूच्या फॅक्टरीमध्ये त्याला मॅनेजरची नोकरी दिली त्याचं लगे आहे बघू द्या 12 वाजता माझ्या मुलगा एक वाजता मंडळी माझ्या हातगिरीच्या उद्घाटनाला यायचं हा गप यायचं नाही बाबा आपला ओरिजिनल मजबूत खुट्टा संगत घेऊन यायचा म्हणून म्हणते त्याचा खुट्टा कळला आता काय म्हणून म्हणते मार खुट्टा आणि पाड पिट्टा आता मूड का मी खुश का नसणार तुम्ही किती चांगले आहात एकतर तुम्ही माझ्या गरिबीकडे बघून मला फक्त नारळ आणि नवरी म्हणून स्वीकार केला माझ्या आई बाबांकडून गुंडा सुद्धा नाही घेतला त्याच्या लगीन गरी
का जवत नाही काय नाही सुशील अक्का सुशील अक्का अक्का या बाहेर या 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 काय झालं तुला की करायला रडायला अहो तुमचा लाडका मुलगा गेला नवीन नवीन गोष्टी उतरला काय वेळ लागला ते तुला काय म्हटलं पुन्हा एकदा बोल अरे आम्हाला विचारशील तू लग्न करेल का तुम्हाला विचारशील तू काहीच करू शकत नाही तरी लग्न केलं तुम्हाला पण माहिती आहे लग्न केलं तुमच्या पोरानी ऐक ना आमच्या हेडला काय माहिती असं त्यांना काय बरोबर काय माहिती तुम्ही कसं काय सांगता का आम्हाला काय माहिती तेच म्हटलं बर बर हॅलो बोला आपण कोण मी बाबू राव बोलतोय आपण आहात बरोबर कस काय फोन केला अचानक एकदम त्याला लाज वाटली म्हणून केला अच्छा काय सांगता काय तिकडे आले होते मला काय बोलले पण नाही कस काय तुम्हाला सांगते ते बर काय म्हटले काय म्हटले काय ते सांग काय सांगता काय बरोबर तुम्ही ऐकताय काय असं बोलले ते तसंच बोलले ते काहीतरीच काय बाई कुत्र बेळ खात येते हा बोल काय बोलायचं तुला काय नाही बोलायचं अरे मी बोलत होते ना फोनवरती तुमच्या नवऱ्याचा फोन होता ना चे ते कशाला करतील फोन अजगर शेठच फोन होता मला वाटलंच काय म्हणले अजगर शेठ अजगर शेठ काय म्हणाले तुमची सुनबाई म्हणे पाया पडायला माझ्या घरी आली होती पण काय पण म्हणा तुमची सुनबाई तुमच्यावर काय देखणी नाही एवढं मात्र कर काय म्हणा सुशील अक्का बायकांना बसा बघता अजगर शेठनच अरे काय काय बायका त्याच्या भ्रमण केला अरे त्याच्या पैशाला बोलतात पण त्यामध्ये त्याची काय चूक असतात आता तू सांग बरं मला बरोबर काय म्हणतो काय नाही चालत आलं बरोबर तोच न बोललं ते सगळं राहू द्या लेकर काय दिवा लावला ते बघा हे बघ अरे मला माहितीच आहे ना माहिती तेवढंच करते मी आतमध्ये जाते ओवायचं ताक आणते तो पण त्यांच्या खानाव खान आणि त्याची स्वागतची तयारी करा कुणी करा तुम्हाला दुनियामध्ये दुसरी बाई भेटली नाही का काय म्हणून तुम्ही बाणपुरा बाईशी लग्न केलं काय करणार टोल्या दे पश्चाताप होतो रे करा गेलो गणपती पण झाला मारुती तुमच्यापेक्षा मला जास्त पश्चाताप त्यात काय टोळ्या माझी पहिली पत्नी बिगर मुलाची सर्वाची झाली अरे भविष्याला जेव्हा पाहिजे ना म्हणून या पंक्तीत माझ्या सर्वस्वाचं ते नव्हतं रे परंतु हिच्या पोट्या आहे ना तो देवा अरे या घराला प्रकाश न देता घर पेटवणारा निघाला बघा काका आपल्या घरात दररोज पोती पोरा चालू आहे तुम्हाला काय माहितीये का लेकडे लग्न केलंय काहीतरी वाद झाला बाहेर आहे बघा दोन पत्ते आशीर्वाद बाबा आशीर्वाद तुम्ही ऍक्सिडेंट दिला हा इकडे गेली ताट करायला आरतीचं म्हणजे आरती साठवणी सगळ्या देवदेवतांचे दर्शन झालीत ना हो बाबा सगळ्या देवदेवतांचे दर्शन झाले पण एक सांगू माझ्या खऱ्या मंदिरातले खरे दैवत तर तुम्ही आहात मला माती तुला याची वळ करून देतो हा आमच्या शाळेमध्ये शिकवण मिळू का मला याचं नाव टोले पण मी करते ना काय करायचं भाकरी तुकड्याने यांच्या दोघांची दिष्ट काढते म्हणजे तुमच्याकडे भाकरी तुकडे दिष्ट काढतात आमच्याकडे भाकरी तुकडे नाही मग कशाला वडापाव पाव तिकडे आमच्याकडे असं ना काय चालत आणि तुकडा माझ्याकडे फेका का बर मास्तरीकडे फेकतात ते उचलून खाईल काहीतरीच काय बोलतो सर्व बर सावधान पिढा पिढा चळो आणि मुळ्यांचं राज्य येऊ बळी राजाचं बर दिवाळीचं नाही अगोदर हळद लावा नंतर कुंकू लावा यांना बुक्का लावा अरे मास्तरला थुका लावा काय बोलतो आई आशीर्वाद देस बघ घे बरतो बसा बसा साहेब काय
माडवाला वाक्य पूर्ण गरज आहे गिरल माडवाला बसा बसा झाले असं मला म्हणायचं अरे अरे आहोत ना बोलायला सुन बाई आज पासून या घरची लक्ष्मी तुझा पहिले आहो असं होती असं म्हणायचं का तुम्हाला पहिली लक्ष्मी कोण तुम्ही तो लक्ष्मी हे बघ एक काम कर तिला देव घरात नाही आणि तुम्ही जोडीनं पाया पडा दोघा हा तोपर्यंत मी येतेच विलास सोनबाली घर देव घराचा झोपायच्या घराचा शिव सत्यनारायण घालायचा असं काळजी करू नको प्रसाद वाटायला तुलाच बसून सोनबाला साडी पण आवर नको माझी सून म्हणजे अगदी नक्षत्रासारखी आहे श्रावणी एक रुपयाचा मुंडा नाही घेता फक्त नारणावरी घेऊन तिला घरी मुलाला अरे बरोबर आहे टोल्या अरे गरीबाबीची मुलगी म्हणून हा लग्नाचा योग घडून आला बरोबर नाहीतर अशा या माकड्याच्या गळ्यात असा अनुभव लागेला कोण बाधेल आता तुम्ही तुमच्या तोंडाला तुमच्या पोराला माकड म्हणताय म्हणतो बरे आता माकड म्हणलो की तर काय म्हणून सांग बरं अरे त्या आदर्शांच्या दारूच्या फॅक्टरीमध्ये कामाला लागल्यापासून दारू पिणं रणबाजी करणं अरे काय सांगू त्याच्या दारूच्या फॅक्टरीत कामाला लागल्यापासून कसाही मागतो अगदी वागण्याचा ताल पडला काल गावकऱ्यांनी चौकामध्ये मिटिंग भरली होती तुमच्या घरासमोर एक सुद्धा तरुण पोरगी जाऊन द्यायची नाही म्हणून या तुमच्या नाला एक पोरामुळं बरोबर आहे थोड्या दुसरं काय असणार आहे अरे हे त्याच्या आईने केलेल्या लाडाचे परिणाम आहे अरे शाळेमध्ये मुलांना ज्ञानाचे धडे देणारी हिंमत तरी स्वतःच्या मुलाला चांगलं वळण लावू शकले नाही टोळ्या याच गोष्टीचा खेद वाटतो रे बरोबर आहे काका तुमचं पण आता ही पोरग्या लिहिली तर लेखी सारखी जीव लावा हे काय बोलणं झालं का रे अरे माझ्या तर कुठे कुठे मुलगी आहे की माझी सून नसून माझी मुलगीच आहे असं समजून मी तिचा सांभाळ करणार म्हणजे सगळे व्यवस्थित पार पडलं माझं पार पडलं माझं जर अशी माझ्याकडे बघा ना बघा काय माझ्या अवस्था काय काय बघाय तुझ्याकडे सारखाच बघतोय सकाळ दुपार संध्याकाळ सारखं तुझ्याकडून बघतोय म्हणून माझ्याकडे बघा काय बघायचं अरे माझा टायर परिमंडला आला इकडे परत अरे तुला काय बोलतोस लेखा तुझ्याकडं साधी मुडकी सायकल तर आहे का अरे म्हणा टायर मोडकाला काहीच्या काय बोल अरे माझं लग्न करा लग्न पापी कुंड मी आता अरे मग वेड्या मी असताना चिंता कशाला उद्या 10-5 गाव हिंडतो आणि अशी एखादी सुंदर मुलगी बघतो आणि टोळ्या तुला एकदा वर करतो रे वर करतो मला वर नाही व्हायचं मला लग्न करायचंय तुला लग्नातच वर करणार मी करू देणार नाही मी आता केल्याशिवाय राहणार नाही ही वर काय भांगडे काय झाले तुला ही वर काय भांगडे येड्या लग्न पत्रिकेत नवरी मुलला काय मानत मधू आणि नवऱ्या मुलाला वर अयो काका असं वर करताय मग 6-7 वेळेस करा लागू तर माझं पण काका मी तुमची किती टिंगल करतो तुम्हाला माझं कधी लागेल अरे कसं येणार तुझ्या मला बरं वाटतं तेवढाच माझा काटपास होतो रे खाणं पिणं पण बघतो मग तुम्हाला असं वाटेल मी तुमच्या बापासारखा आहे काका तुम्ही माझ्या बापासारखे तुम्ही तुझ्या माईचा तोंडगा तुझ्या बोलाय ते बोलतोस नाही ते बोलतोस तुझं वैकाय माझं वैकाय मला विश्वास आहे खात्री आहे तू चुकीच कधीच बोलणार नाही टोल्या आता बोलून जे बोललाय का तुझ्या शब्दानं माझं अंत करून भरून आले रे तेव्हा तू आता माझा बाप हो भरलाय जमायचं असा कुठला काम म्हटलाय काय झालं तरी अरे मला घ्यायचं नाही तू आता माझा बाप व्हायचं अरे लोक मला लावून ठेवतील लो एवढा नाही किती तुला तुला सांगत म्हणजे अरे लहानपणीच माझा बाप मारला अरे देव बाप माझा मारलाय तेव्हापासून बापाचं प्रेम बापाची माझ्या मला मिळाली नाही टोल्या आता या उतारवयात तुझ्यासारखा चाहतार आणि सुतलाक बाप जर मला मिळाला तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल रे मरण म्हणतो टोल्या तू माझा बाप तुमच्या आईचा विचार घ्या बाप आज उद्याला खूप उशीर झाला आणि म्हणत नवीन लग्न झालं म्हणजे की असं
त्याच्यातून आमचा आजगरचे मॅनेजर एकदम भंगार, थोडा का होईना उशीर झाला तरी बोंबाबोंब करणार नाही, तर कामाला तर गेलंच पाहिजे नाहीतर उपाशी मराठी मालती अगे मालती माझी चहा आणि बॅग आण बघू तुम्हाला अभ्यास जायला वेळ होते मालती अगे मालती मालती तू कशाला आली ताई कामात आहे रे म्हणून मी आले माझ्या चहा पुढे बॅग पुढे मला ऑफिसला जायला वेळ एवढी काय गडबड झाली रे पण तुला म्हणजे विसरलीस ना मला वाटत होत तू विसरणार मी काय विसरले आज आपला महत्वाचा दिवस तो कोणता मला सांगतो तुला म्हणजेच आज आपल्याला आदर शेठच्या खात्यातून पैसे काढायचे बोलतो तुला माहिती ना मी विसरलेच अरे मला निघू दे लवकर मला गडबड आहे तू जा सांगितलेलं काम एकदम फट्य करून आहे बरं का तू काळजी करू नको तुझ्या फक्त ध्यान दे अरे मग तुझी बाकी विश्रांती किती फक्त एक काम कर किचन मध्ये जाणे जाता जाता तेवढं दूध घेऊन जा चांगल्या कामाला निघाल असणार पाठीमागच्या रस्त्याने निघून जाईल काळजी करू नकोस तुला सांगितलं तेवढं ध्यानात ठेव ओके बाय ओके बाय बघितलं मुलगा कोणाचा आहे माझा आहे एकुलता एकच आहे पण वाघ आहे वाघ गोपाळराव देवफळ्यांच्या घरात प्रवेश केला आणि मन कसे अति प्रसन्न झालं पण घरात कोणी दिसत नाही घरी कुठे आहे अरे विलास हो मी अगं विलासकडे एक महत्वाचं काम होतं मग त्याला भेटायला होतो पण विलास तर तुमच्याकडेच गेले हे असं होतं पहा तो गेला तिकडे आम्ही आलो इकडे कळतय कळतय काय म्हणाला नाही म्हणजे तो अंघोळ केलीस ना तुझ्या ओल्या केसातून पाणी गळत असं म्हणायचं होतं मला बरं चलतो आम्ही अरे काय म्हणणार आहे तो काय म्हणते तुम्ही ते बसा मी काम करते असं म्हणते तेवढे काया तुझी ओली आतून भर गच्ची जवारी आदा मदनाची थाली अंत काळी पिठून घे सेक्स आणि सुंदर मुली माझा पॉइंट आहे मावती मध्ये सौंदर्याची खाण आहे खाण या खाडीत आता घुसळत पाहिजे चार गेलीत का ये चा घेऊन मी तुझं स्वागत करतो दारू नाही प्रेम करायला ताकद यावी म्हणून याला सेक्सचा टॉनिक म्हणतो मी तुम्हाला दारूची नशा चांगली चढलेली दिसली दारूची नशा मला बिलकुल चढलेली नाही नशा चढली आहे फक्त तुझ्या सौंदर्याची मी तुमच्या मुलीसारखी आहे आणि असं बोलायला तुम्हाला जरा सुद्धा शरम वाटत नाही शरम अरे यात कशी शरम हे तर धरम करम सत्यम शिवम सुंदरम सदर अंदरम नाही म्हणजे काय तुला दारूचा असर होत नाही या आता पाया तुझ्या अंगावर फिरवतो कृपा करून तुम्ही माझ्या आग्रुवर असं गोळा फिरव नका मी विलासची पत्नी आहे पत्नी हे म्हणे विलासची पत्नी मी फेकलेल्या तुकड्यावर तुला पोहोचतोय
करती अगर माझी हो आयुष्यभर तुला काही काही पडणार नाही बघ अजगर से नवरा गुणांनी रूपानी पैशानी कितीही गरीब असला तरी सुखानी संसार करायचे धडे दिले आहेत माझ्या माता पित्यांनी अरे वा प्रसंगी मी प्राण देईन पण कुंकवाशी कधीच बेईमानी करणार नाही कथा राखतोय मार भारत देशाच्या काळ्या कुंकवाचा हे भारती बड़ा बोलाने माझ्या मंडळाला होकार दिला तर ठीक या ठिकाणी मला तुझ्यावर जबरदस्ती करावी लागेल नाही अजगर से मी तुमच्या पाया पडते अरे पाया कशा पडते घाबरू नको जेवायला जाऊ सिनेमा बघायला जाऊ मालती झालं तरी काय तू रोटेच का तुझी अशी अवस्था केली तरी कुणी संसार करायला हे बघ झालं गेलं ती विसरून जा तुला काय मी एवढं सगळं होत टाकून अजिबात वाटत नाही कारण वीज पाठवलं होतं आजकाल शेतात आज तुझा हा नवरा लखोपती झालाय लखोपती अरे बायकोची भार झालेला भारे जो स्वतःच्या स्पोर्टासाठी शरीराचा धंदा करतो ना त्या हिजऱ्याची देखील तुला सर येणार नाही असं काय गे तुला एवढं तत्पर बोलायला झालंय काय मी तुला घर टाकेत नवरा असणारा मला ह्या गोष्टीचं काय वाटत नाही तुला काय झालं का डॉक्टर पत्रायला अरे तू नवरा नाही तू बायकोची भार खाणारा मी दलाल आहे दलाल बरोबर अगदी बरोबर बोलली काय गे तुझ्या आई बापाने मला लग्नात दिलं तरी काय 20 रुपयाचा नारळ आणि नवरी म्हणून मी तुझा स्वीकार केला फुकट आहे म्हणूनच मी ठरवलंय तुझ्या या सौंदर्याचा आणि शरीराचा मी धंदा करणार पैसा कमावणार या जगात सर्व काही विकत मिळत आणि मिळत काय ग हे जगात नाते आई बाप बहीण भाऊ
एकदम जोर हे जगत किंमत आहे ती फक्त पैसा बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपया तुझ्या आणि तुझ्या बापात किती मोठा फरक आहे रे बाप देव तर मुलगा राक्षस मला तर असं वाटतंय तुझ्या अंगात तुझ्या बापाचं खरं रक्त नसावं तुझ्या आईने कुठेतरी शेण खाल्लं असावं या नरकात तुझ्या तुझ्याला त्या किड्याचा जन्म झालाय आवाज खाली तुला काय वाटलं मी माझ्या शरीराचा तुला धंदा करू देईन तू आता करणार तरी काय तुझ्याकडे पर्याय तरी काय मी आत्महत्या करीन हरामदा ती नक्कीच आत्महत्या करणार कोण काय तू शरी विलास बोलतो विलास काय चालू काय विचारता तुम्ही केली माझा इथं सजा भोगायची वेळ आली मला त्या मातीचं डोकं फिरलंय ती गेली आत्महत्या करायला काय म्हणजे पोलीस स्टेशन पुढची भानगड काय म्हणा बाकीची बाजू तुम्ही सांभाळून घ्या पैसे वैसे माझ्यापाशी सगळं आलेलं आहे पैसे माझे थांबले आहेत बाकीचं तुम्ही सांभाळून घ्या मी कोणत्या राड्यात पडणार नाही ओके बाय काय शिकवलं पहिला तर मुळातच हात घातला ते मुळ अक्षर शिकवली शाहरुख खानची जी जॉनी ब्रॅम्ब्री दिली ती क्रोशन चांगल्या सेक्सी नटांची नावं शिकवली रामायण महाभारताला काही शिकवलं का नाही शिकवलं ना रामायणात द्रौपदीला साड्या मारुतीनं पुरवल्या आणि महाभारतात रावणाची लंका श्रीकृष्णानं जाळली फिरलं काय अगं रामायणात रावणाची लंका मारुतीनं जाळली आणि महाभारतात द्रौपदीला साड्या कृष्णाने पुरवल्या कुणीतरी कशात तरी काहीतरी केलंयच ना काही शिकवलं शिकवलं ना मास्तर काय करतात शाळा सुटल्या सगळ्या पोरांना घरला घालून देतात मला एकटीलाच वर्गात नेत्यात वर्गाचा दरवाजा लावून घेत्यात लगेच त्यांचा खडू बाहेर काढतात मी लगेच माझी पाठी पुढे करते ती त्यांच्या खडून माझ्या पाठीवर एकुट्या वाढायला लागला कसं काय त्या मास्तरचा खडू मोडीन तुझी पाठी पुढील मग माझा भागाकार कोण करणार मी करणार आणि काय येत रे तुला डान्सिकल म्युझिकल कविता खरंच म्हण बर दोन बोंबलाची जोडी तव्यावर भाजली दोन बोंबलाची जोडी तव्यावर भाजली जावे बसला जेवायला सासू पादली तिला मी बरी तेवढीची सापडली अरे मेल्या कविता कशी पाहिजे कविता ऐकून अशा अंगावर शिरशिरी आली पाहिजे जलगती कला जलगती कला हॅलो 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 काय यात ना आवाज का नाही येतो यात ना आवाज नाही येत आहे हॅलो आवाज येत नाही तीन महिने झाले त्याचं कनेक्शन कट केले तुम्हाला भरती कोणी केलं तुम्ही वशी नशी भरती तुम्हाला पट्टन नीट लावतोय ना साहेब यायचा टाइम झालाय युट्यूबवर आला
काळे गोरे गोरे दिलेल्या लिस्ट प्रमाणे एक एकाला हात मध्ये सोडा. सर माझं नाव काळे. काय म्हणले साहेब तुमचं नाव काळे मला चांगलं माहिती आहे. मग सांगितलेल्या लिस्ट प्रमाणे एक एकाला हात मध्ये सोडा. साहेब काय बोलले बोरे बोला सर. दारू केली का गांजा वाटला काहीच नाही सर. चालते आत्म्याच्या प्रकरण तपासातून काय निष्पन्न होईल असं मला काय वाटत नाही. परंतु माझ्या हाती असा काही महत्वाचा पुरावा सापडला. तो पुरावा म्हणजे असा की संताजी शेतकरी दरोडा प्रकरणी गुन्हेगार आणि मालती आत्महत्या प्रकरण गुन्हेगार हा एकच असावा असा माझा अंदाज आहे. तो ह्याच गावचा आहे. परंतु पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपल्या त्याला काही बोलता येत नाही. ठीक आहे, जे लोक बाहेर चौकशीसाठी बोलवलेत एक एक लाख मध्ये सोडा. ठीक आहे सर. एक नंबर नमस्कार इन्स्पेक्टर मर्दाडे साहेब नमस्कार. आपल्या सारख्या निष्कलक आणि देव मनसाच दर्शन झालं म्हणाला फार मोठ समाधान वाटलं. या अग्निशंग्रा सीट डाऊन. नाही मला बसायला वेळ नाही. मी सध्या फार बिझी माणूस आहे. मला गृहमंत्र्यांच्या सत्कारासाठी कोल्हापूरला जायचंय. काय कामाचं ते लवकर बोला म्हणजे झालं. ठीक आहे अध्यक्ष साहेब तुम्ही जाऊ शकता. परंतु जाण्या अगोदर मला एक सांगा. देव भोळे कुटुंबियांचे तुमचे संबंध कसे काय. कसे काय म्हणून काय विचारता. काकापूर ते दुसरं काय. काळे येस सर. ऑफिस मध्ये घाण वास कशाचा येतोय साहेब. काल नाही का आपण त्या डीसी अड्ड्यावर रेड मारली. त्यातला एखादा फुगा फुटला असेल उंदरांनी फोडला असेल त्याचा वास येतोय. वा मर्दाडे साहेब. म्हणजे दारूच्या वासात आपलं डोकं उरलं वाटतं. एक काम करा हा माझा आताराचा फाया घ्या. डोकं जरा शांत होई. वा छान वास आहे आताराचा. परंतु हा वास जरा ओळखीचा वाटतोय. आलं लक्षात. संताजी शेतकऱ्याच्या मुलीच्या प्रयत्नाच्या कपड्यावरती ह्याच आताराचा वास येत होता. आणि विहिरी मध्ये आत्महत्या करणाऱ्या मातीच्या प्रेताच्या कपड्या सुद्धा ह्याच अंतराचा वास येत होता. आणि नेमके अंतर तुम्ही वापरता योग योगच म्हणावं लागेल नाही का अजगर शेठ. हा बसाडे साहेब. म्हणजे संताजी शेतकरी आणि त्याच्या मुलीचा फोन मीच केला. आणि देव भोळ्याच्या सुनेला विहिरीत मीच लोटलो असं म्हणायचंय का तुम्हाला. हे कुठं म्हटलं मी. पण घटनेच्या दोन्ही ठिकाणी आत्म्याचा वास येत होता हे तुम्हाला संशयपद वाटत नाही का. मर्दाडे साहेब हे अत्तर गावात मी एकटा वापरत नाही हजारो लोक वापरतात. मग प्रत्येक माझा तुम्ही संशय आरोपी ठरवणार आहात. तुमचा अंदाज आता चुकीचा आहे. ठीक आहे अध्यक्ष साहेब तुम्ही जाऊ शकता. जातो इन्स्पेक्टर मर्दाडे साहेब जातो. अनेक लक्षात ठेवा सरकारी दरबारी वजन असणाऱ्या आमच्या सारख्या माणसाला आज घाण्यापूर्वी ठोस पुरावे मिळवत जा. त्याचं काय लाख नोकरी गमून बसा. नाही तुमच्याविषयी माझा बोलण्याचा अंदाज नव्हता. तुम्ही केलं हे तुमचं कर्तव्य. या तुमच्या कर्तव्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मला काय म्हणायचं मर्दाडे साहेब. या खेड्यामध्ये शहरामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्ही एक काम करा मुंबई सारख्या ठिकाणी बदली करून घ्या. मालिमान व्हाल मालिमान. तुमचा हे तू माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात आला अजगर शेठ. पण कायद्याचा कठोरपणे अंमल करून थोर गरिबांना छाडणाऱ्या समाज कंटकाला नेमकं नाबूद करण्याची शपथ घेऊनच मी या पोलीस खात्यात भरती झालोय. धन दौलत कमावण्यासाठी नाही अजगर शेठ. ज्या वेळेला खरोखर गुन्हेगार म्हणून तू माझ्या समोर येशील त्या वेळेला इन्स्पेक्टर मात्राने काय चीज आपण समजेल तुला. ओके ओके बसाडे साहेब ओके.
पण मी काय रे त्यांना काय सांगितलं आता का तू जातो का खातो नाही तर एका टोल्यात तुला खाली बसून नीक तुला एकदा चालता येईल नीक अरे जातो काय पैशाची योग खूप मारलाय हा अरे ज्या वेळेला हा अजगर शेठ आपल्या ताळ्यामध्ये सापडेल ना त्याला तुम्ही माझ्या हातात द्या त्या वेळेला खाच्या वर्दीची काय किंमत आपण जरूर त्याला दाखवून देऊ या काका काळे काकाला चहा सांगा साहेब मी चहा प्यायचं बंद केले कारण माझी सुनबाई सुंदर चहा बनवायची माझी सुनबाई गेल्यापासून मी चहा प्यायचं बंद केलीच आहे काका तुमची सून गेली त्यावेळेला तुम्ही कुठे होता साहेब त्यावेळी मी तीर्थयात्रेसाठी बाहेर गावी गेलो होतो मध्येच माझ्या मुलाचा बिलाचा फोन आला आणि गेल्या पावली परत आलो साहेब माझ्या सुनं आत्महत्या करण्या पाठीमाग काहीतरी फार मोठं राजकारण असावं तेव्हा गुन्ह्याचा बारकाने तपास करा आणि माझ्या सुनबाला योग्य ते न्याय द्यायचा आहे त्या शक्य आहे काका कारण मालकीनं आत्महत्या करण्या अगोदर एखाद्या पत्रामध्ये आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं असतं जरूर शक्य झालं असतं परंतु काही काही महिला अन्यायाशी प्रतिकार न करता नाक बळी जातात म्हणूनच गुन्हेगार मोकळे फिरतात हे समाजाचं दुर्दैव आहे बरोबर आहे साहेब ठीक आहे आम्ही आमच्या परीने जरूर तपास करू काळे काकांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा हो बरे जीप काढा आपली पॉकेट खाली पडली तुम्हाला ओ शिलेवची भरती जीप म्हणजे गाडी काय सांगायचं म्हणजे टेबिलाची पहिली बायको मेलले तिने दुसरी करून आणली आणि आम्हाला ती गिरणीवाली कठाणा काय आमच्या नशिबात देवांनी म्हणते बोलले आम्हालाच माहित नाही पण दुसरी बायको ना सक्याच्या भावाच्या पलीकडे मला जीवला होती पण कुठे गेले काय माहिती जायताई ओ जायताई जायता ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी तू येतेस का मला सांगतो मी काय काय म्हणतो तुझ्या बापाचं राज्य आहे कसं तू आले हा मी येतो तेव्हा तू माझ्या तुला काय घे तुला घे ना काय काली म्हणजे माझं काम आहे त्या नवीन वहिनी साहेबांना मी हेल्पिंग करते हेल्पिंग म्हणजे डिलिव्हरी करते हा सकाळपासून आतापर्यंत 5-25 डिलिव्हरी केल्यात मी किती 5-25 डुकरी नाही करतो हा 5 5 डिलिव्हरी नाही मी बाय मी बैल तू गाय हाय हाय आपलं पाकरू कामच हाय ही काय ग भानगड अरे भानगड हाय मुठी वाढणाऱ्यासाठी हातात घेणार काठी चावाची चेपणार वाटी आणि सासूच्या पाठीत घालणार काठी सभा घेणार हाय त्याचसाठी कसाठी गरीब सुनाच्या कल्याणासाठी आम्ही गावकऱ्यांना मिळून भवानी सेना स्थापन केली आणि त्याची मी अध्यक्ष आहे हा आवाज कुणाचा तुझ्या आईचा ए मेलिया भवानी आईचा हा आवाज कुणाचा हो मला एकटा करू हा आवाज कुणाचा आई भवानीचा भवानीचा आईचा आवाज कुणाचा तुझ्या आईचा आई भवानीचा आवाज आईचा भवानीचा बोलतोय काय चाललं दोघांचा आढावडा तुम्ही कुठे गेल त्या बाजारात वा काय ना बघू द्या दर्ग पाली कुठ धरतो नाही कुठे काय 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 तू काढू वा वासून लसून टोळ्या ये क्या आहे एक ऐसी दवा है जो मुंह को मजा और इसको सजा देती है वही निसाब दरना तड़ाबा तो कोचून रूम मध्ये ठेवलाय अगो कोचून रूम नाही किचन रूम काय काही आत्मातील पुस्तक वाचन आले टेबलावरती ठेवले तेवढं वाच नको नको रे माझ्या भावा ते पुस्तक मला देऊ नको आणि आजपासून तू माझ्या संग बोलू सुद्धा नको का माझ्याकडनं काही चुकलंय का तुला कसं सांगू रे माझ्या भावा तुझ्या माझ्याबद्दल माझी सासू माझा नवरा वाटेल तशी छेड करत काय तुझा नवरा तुझी छेड करती हा एक दिवस चटणीच
कोमीन मग तुझ्या सासूच्या कशा तोंडा काय ग एवढी देख मिसुभवणी असताना का म्हणून त्या वसाड तोंडाच्या इलासवर प्रेम केलं असशील पतीची पहिली बायको मिळाली असताना बघ ना तुला कसं सांग कला पती परमेश्वर म्हणून मी ज्याच्यावर प्रेम केलं हा ते राक्षस निघाले कुणाला राक्षस म्हणतीस वैग कुणाला राक्षस म्हणतीस आणि ते पण यांना सांगतीस आणि काय रे तुम्ही दोघं जर माझ्या सुनाला काय फुस लावता कल्ला सुशिल्ला आमच्या भाऊजी तीन फाशिला धरण्याचा डबा घेऊन आलते तुझ्या सुनाला आणि काय ग पाठवतीस स्वतः म्हशिवानी घरात बसून राहतीस लाच नाही वाटत का तुझ्या जीवाला तू आमचा खाजगी प्रश्न म्हटलं अगं बाई मग खाजवाली तर आतमध्ये जायचं बाहेर कशाला आलीस खाजवायला ए युगो कोण गु तू गु काय म्हणते काय सुजुला गु तुका काळाली डुबू ए इडियट कोण इडीवर तू तू इडीवर नाही तर बिडीवर नाही तर सिगरेट वर नाही तर पारा बस गांजा फुकत बस हे गप गुमान चालते हो माझ्या बंगल्यातून मला सांगते तुझ्या बुंबल्याचा भुशेर तुझा बुंबला तुझ्या भोवाकडे घेऊन पडे पासलं पडे काय म्हटले पासलं पडी माझ्या मनावर मी साहित्य नाही तर नाही देणार ऐक ना ती जे आता म्हटले त्याचा अर्थ काय रे म्हणजे काय मला मारलं म्हणून का ढकलली म्हणून सकाळी भेटला तुम्ही नको भेटू नको त्यांना अवघड होईल म्हणजे काय नक्की मला तू सांग पासलं पडी म्हणजे लय मोठी बाई काय सांगतो काय तू अरे आहेच मी पासलं पडी मग